आपके लिए लाए। आज खरतर गौराईचा दिवस आहे। काल गौराई आपण घरी आणल्या, आज त्यांना गोडधोड जेवण आपण खाऊ घालणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत आणि उद्या गणपतींबरोबर गौराईचं विसर्जन होतं। पण आज आपण गौराईविषयी बोलूया। रायगड जिल्ह्यात घरोघरी गौराईचं आगमन झालं आहे। गौराईच्या आगमनानं महिला वर्गात उत्साह संचारलेला आहे। तेरड्याच्या गौरी आणल्यानंतर त्यांना वस्त्रालंकाराचा साज शृंगार चढवण्यात आला। 3 दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईचं आगमन झालेलं आहे। आज गौराईला गोडधोड खाऊ घातलं जाणार आहे। गौराईच्या सणासाठी महिला मोठ्या उत्साहानं माहेरी आलेल्या आहेत। या माहेरवाशिणींनी एकत्र येत गौर जागर केला, गौरीसाठी जागर केला। कोकणामध्ये गणपती उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो। सगळेजण एकत्र येऊन तो साजरा करतात। त्यातच गणेशोत्सव आणि पारंपरिक नृत्य यांचं तर एक अतूट नातं आहे। ते फक्त कोकणातच बघायला मिळतात। त्यामुळे बाप्पाच्या उत्सवात जाखडी नृत्य झालं नाही तर नवलच। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता खास जाखडी नृत्य।
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, अगदी नरे पार्क पासून, लालबागच्या राजा पासून, गणेश गल्ली पासून सगळ्याचं दर्शन घेतलं आणि ही आता दृश्य आपण बघतोय तेजुकायाची। तेजुकाया मेन्शनच्या गणपतीचं दर्शन राज ठाकरे यांनी घेतलंय, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत, सगळे मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर सदस्य हे सगळेजण आपल्याला दिसतायत। या सगळ्यांचं तेजुकाया मेन्शन समितीतर्फे गणेश मंडळातर्फे स्वागत सुद्धा करण्यात आलं। परळ लालबाग मधील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आज राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत। त्यांनी तेजुकाय मेन्शनच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य। बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा। तेजुकायाचा बाप्पा राज ठाकरेंनी तेजुकायाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य। वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध मंदिरांची प्रतिकृती उभारतं। यावर्षी नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे। या ठिकाणी आल्यावर नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिरात आल्याचा भाविकांना भास होतो। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। ह्यावेळेला आम्ही देशाबाहेर म्हणजे नेपाळमध्ये जाऊन पशुपतीनाथ भगवान शंकराचं मंदिर बनवलं आहे आणि मी बहुतेक जणांना असंच सांगतो की आमचं हे मंदिर बघा आणि परत जाऊन नेपाळला कधी गेलात तर ते मंदिर बघा आणि हे आणि ते याची प्रतिकृती सेम टू सेम बनवतो। मुंबईत सार्वजनिक मंडळाकडून वेगवेगळे देखावे साजरे केले जातात, असंच वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं भव्य असा देखावा करण्यात आलेला आहे आणि तो देखावा म्हणजे नेपाळमधील पशुपतीनाथाचं मंदिर। वांद्रे पश्चिम सार्वजनिक मंडळ हे भाजप नेते आशिष शेलार यांचं आहे आणि आशिष शेलार यांच्या मंडळाकडनं पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते वांद्रे या ठिकाणी त्यांच्या सार्वजनिक मंडळाकडनं उभारण्यात आलेलं आहे। जशाच्या तसं हे मंदिर जे आहे हे उभं करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की पशुपतीनाथाच्या समोर जसा नंदी आपल्याला भव्य असा नंदी आहे नेपाळमध्ये तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि संपूर्णपणे नेपाळची एक ओळख आहे की त्या ठिकाणी मंदिरं जी आहेत ती प्राचीन काळातली आहेत आणि अशाच पद्धतीचा हा देखावा जो आहे हा वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं साकारण्यात आलेला आहे। आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये जात आहोत, आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये मंदिर आहे पशुपतीनाथाचं तशाच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। दरवर्षी हे सार्वजनिक मंडळ अशाच पद्धतीचे देखावे जे आहे ते करत असतं। याच्या मागे भारतातील मंदिरं जी आहेत ही या मंडळाकडून उभी करण्यात आली होती, मात्र आता भारत देशाच्या बाहेर जाऊन पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये हे मंदिर आहे तशाच पद्धतीची प्रतिकृती जी आहे ती या मंडळानं साकारलेली आहे। पशुपतीनाथाचं जे मंदिराचं जे शिवलिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। जवळपास 1 मीटर उंचीचं हे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतं। भव्य दिव्य असा देखावा म्हणजे पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे हे वांद्रे पश्चिममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। रोज जर्नलिस्ट सुशील जाधव सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गिरगाव मधील एका कुटुंबाने गिरगावच्या स्वागत यात्रेचा